नमस्कार मित्रांनो, पी व्ही के स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, बघू शकता 9 सप्टेंबर 2021 जे काही आपले गृहमंत्री आहेत दिलीप वळसे पाटील यांनी वृत्तपत्रांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलेलं आहे की 7,000 पोलिसांची भरती लवकरात लवकर करणार आहे। तर मित्रांनो, ज्यावेळी नवी मुंबईमध्ये दिलीप वळसे पाटील आले होते सीपी ऑफिसमध्ये, साधारण 15 ते 20 दिवसाआधी दिलीप वळसे पाटील हे सीपी ऑफिस म्हणजे नवी मुंबईचं कमिशनर ऑफिस येथे आलेले होते, त्यावेळीस दिलीप वळसे पाटीलांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की येत्या 2022 म्हणजे पुढच्याच वर्षी आम्ही 7,000 पदांची पोलीस भरती घेणार आहे। मित्रांनो, म्हणजे ही भरती झाल्यानंतर साधारण 4 ते 5 महिन्यानंतर लगेचच 7,000 पदांची भरती होणार आहे। आणि ABP माझामध्ये देखील त्यांनी 9 सप्टेंबर रोजी हीच बातमी सांगितलेली होती। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, तारीख देखील याच्यामध्ये दिलेली आहे आणि 7,000 पोलिसांची भरती करणार असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। तर मित्रांनो, काही विद्यार्थी म्हणतील की भरती होईल का? अर्थातच मित्रांनो, 2.5 वर्ष भरती निघाली नाही आहे आणि प्रत्येक सरकारला त्यांची सत्ता टिकवण्यासाठी काहीतरी हालचाली कराव्याच लागतात। तर आता भरती 100% होणार आहे, जे विद्यार्थी ह्या भरतीला होणार नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की पुढच्याच लगेच 4-5 महिन्यानंतर लगेचच पुढची भरती निघते। त्याच्यामुळे ह्या भरतीला जर जे विद्यार्थी नापास होतील किंवा पास होणार नाहीत त्यांनी लगेच तयारीला लागायचं आणि लगेच पुढच्या भरतीची तयारी जोमाने करायची आहे। विद्यार्थी म्हणत असेल की पुढची भरती त्याच्यामध्ये मैदानी आधी असेल का लेखी आधी असेल, तर मित्रांनो, वळसे पाटीलांनी सांगितलं होतं की पुढील जी काही भरती होईल त्याच्यामध्ये मैदानी चाचणी प्रथम असेल आणि लेखी परीक्षा नंतर असेल, पण तसा प्रॉपर GR त्यांनी काढलेला नाही हे लक्षात घ्यायचं आहे। तर GR येईलच लवकरच, पण 7,000 पदांची भरती पुढच्या वर्षी नक्की होणार आहे, त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करायचा आहे, ठीक आहे? चला तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तत्पूर्वी मित्रांनो जो काही कोल्हापूर बँड्समन या पदाचा पेपर झाला होता त्याच्यामध्ये 100 गुणांचा पेपर होता, त्याच्यामध्ये 90 प्रश्न मित्रांनो या पुस्तकातले भरतीला आहे तसे विचारलेले आहेत। जर कोणाकडे पुस्तक अवेलेबल असेल तर तुम्ही आत्ता लगेच चेक करू शकता। या पुस्तकातले 90 प्रश्न त्या कोल्हापूरच्या बँड्समन या पेपरमध्ये आलेले आहे, तुम्ही स्वतः तपासू शकता ज्यांच्याकडे पुस्तक असेल ते लोक। तर मित्रांनो, अत्यंत पुस्तक महत्त्वाचं आहे, तर का प्रश्न आले असतील मित्रांनो, कारण या पुस्तकामध्ये मित्रांनो 2004 ते 2018 झालेल्या ज्या 300 प्रश्नपत्रिका होत्या मित्रांनो त्याचं संपूर्ण स्पष्टीकरण याच्यामध्ये दिलेलं आहे। कारण पोलीस भरतीला मित्रांनो वारंवार प्रश्न येण्याचं प्रमाण जास्तीत जास्त असतं, त्याच्यामुळे आपण जुन्या प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करतो, जुन्या प्रश्नपत्रिकाचा संच खरेदी करतो। तर मित्रांनो, तुम्ही एकच पुस्तक घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला 2004 ते 2018 संपूर्ण 300 प्रश्नपत्रिकाचं सखोल विश्लेषण याच्यामध्ये स्पष्टीकरणासही दिलेलं आहे। अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे, महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांनी पुस्तक खरेदी केलं आहे। जर कुणाला खरेदी करायचं असेल तर मित्रांनो ॲमेझॉन फ्लिपकार्टवर देखील अवेलेबल आहे। त्याचप्रकारे खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय, या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही आत्ता लगेच कॉल करू शकता, आपल्या चॅनलचं नाव सांगा, तुम्हाला हे पुस्तक अवेलेबल मिळेल मित्रांनो। त्याचप्रकारे महाराष्ट्रातील जे प्रमुख बुक स्टोअर असतील तिथे देखील तुम्हाला अवेलेबल असेल। पुस्तकामध्ये बघा मित्रांनो, मागील सलग 5 वर्षांमध्ये या पुस्तकातील सरासरी 70 ते 99% प्रश्न जसेच्या तसे त्यावर आधारित पडलेले आहे आणि पुढे देखील येणारच। अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे, इच्छुक असाल तर मित्रांनो खाली बघा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे दिसत आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर नक्की कॉल करा आणि पुस्तक आजच खरेदी करा, अजूनही वेळ गेलेली नाही।